नमस्कार मंडळी, नमस्कार, वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग। वेलकम बॅक। मी आता चाललोय कोल्हापूरला। कोल्हापूरला ती मी आता मोटर व्लॉग करणार आहे, कारण मधीमधी ऊन येते। हे बघा, दिसतंय मधीमधी ऊन येते, मधीमधी पाऊस पण येतोय। त्यामुळे ज्या ज्यावेळी ऊन असेल त्या त्यावेळी मोटर व्लॉग मी करणार आहे। आणखीन काय बोलायचं आहे परत, पण मी गाडीवर बसायच्या आधी जो मी काल थोडासा व्लॉग केला होता हितेशसाठीचा, तो व्लॉग तुम्ही आता बघून घ्या, बघून घ्या। इलय झाली मस्ती तुझी, मस्ती लय झाली तुझी, मस्ती लय होत्या, लय होती मस्ती, मस्ती लय झाली ना। मग काय करतो माहिती ना, हे बघ असे फटके देतो मग मी, असे टपक टपक। चला आता हितेशची शाळा आजपासून सुरू झालेली आहे, 5:30 अरु ते मास्क घे, मास्क लाव। चल हे बघा चालला आई। दिवसभर मी एडिटिंग मध्ये गेलोय। आज कोणत्याही परिस्थितीत ब्लॉग आलाच पाहिजे होता, म्हणून एडिटिंग केलं आणि अपलोड सुद्धा केला, प्रीमियर केला होता। कळलं काय? कळलं का प्रीमियर केला होतो? दादू आतमध्ये आहे आजी आजोबांच्या बरोबर। दादू इकडे पटकन मारे, आज शाळेत गेलास ना, काय काय झालं सांग मला। इथं अभ्यासाला बसलेला असतो आता। बर, शाळेत काय केलं असं दाखव पहिल्यांदा आधी। उलटल्या सांगितलं 100, 99, 98, 97, 96, 99, 91, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100। इथून 100 सुरू ते इथे 1। आता घरात मस्तपैकी पुलाव केलेला आहे आणि माझ्या आवडीची डबो मिरचीची भजी केलेली आहे। याला आवडत नाही डबो मिरचीची भजी। हा काय करतोय माहित आहे? डबो मिरच्या भजीचं फक्त वरचं बेसन खातोय आणि डबो मिरची तशी ठेवतोय। पुलाव, मुगाची उसळ आणि हे इकडे डबो मिरची भजी। चर पडला आहे, एवढा मोठा चर पडला आहे बघा, फोर व्हीलर काढू शकत नाही। आपला आता प्रवास सुरू झालेला आहे। देवा गजानना लक्ष असू दे सगळ्यांच्याकडे। मस्तपैकी ऊन पडलंय, बऱ्याच दिवसानंतर ऊन पडलंय, लय भारी वाटतंय। प्रवासात पण कुठे पाऊस पडू नये म्हणजे झालं। कोल्हापूर जाते वेळी मी एक एक्सपेरिमेंट करतोय, म्हणजे मी याच्या आधी मोटर ब्लॉक करत असताना माझा हेल्मेट जे आहे, हेल्मेटची विंडशील्ड आहे, ते विंडशील्ड मी क्लोज करत होतो आणि आता विंडशील्ड मी ओपन ठेवलेली आहे। त्यामुळे आवाज कसा येतोय ते मला बघायचं आहे, कारण लवकरच आपला मोटर ब्लॉक, मोटर राईड जवळपास साधारण म्हणजे ही शॉर्ट राईड असणार आहे 500 किलोमीटरच्या आसपासची, ती सुरू होणार आहे। त्याआधी सगळं हे प्रिपरेशन केलेलं बरं आहे, त्याआधी बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, काय काय गोष्टी करायच्या आहेत त्या पुढे सांगणारच आहे। कॅमेऱ्याचा अँगल पण मागच्या वेळी खालती होता, म्हणजे रोड दिसत होता आणि वरचा निळा आकाश दिसत नव्हतं। आता मला आकाश व्यवस्थित दिसत असणार आहे। एक एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करत चाललो आहे। नाईन्टीजची गाणी ऐकायची आणि रायडिंग एन्जॉय करायचं। ऍक्च्युली मोटर राईड माझा ब्लॉगिंगचा कॉन्सेप्ट नाही आहे। माझा ब्लॉगिंगचा कॉन्सेप्ट काय, कंटेंट काय आहे तर गड किल्ले फिरणे, आणि तोच कंटेंट माझा पुढे पण असणार आहे। पण मोटर ब्लॉग पण करायचा, कारण आपण जेव्हा डेली ब्लॉग करतोय तेव्हा आपला प्रवास पण होत असतोय। तेव्हा गजानना लक्ष असू देत, आज अंगारकी संकष्टी आहे, हे तुरुंब्याचं जागृत देवस्थान आहे। तर आपला विषय काय होता, कंटेंटचा विषय, मोटर ब्लॉगिंग मी का करतो। तर डेली ब्लॉग्स करत असताना आपला प्रवास होत असतो आणि मी मधी कार मधनं ब्लॉगिंग करत होतो। ब्लॉगिंग करायच्या आधी मी प्रत्येक ठिकाणी जाताना मी कार वापरत नव्हतो, मोटरसायकलने जात होतो। आता ही शॉर्ट राईडच्या आधी आपल्याला गाडीचं आपल्या काम करून घ्यावं लागणार आहे। आपली राईड कधी सुरू होईल हे डिस्क्लोज करू का नको ह्या विचारात आहे। आजच्या ब्लॉग मध्ये नाही पण उद्याच्या ब्लॉग मध्ये मात्र मी ती तारीख डिस्क्लोज करणार आहे, नक्की करणार आहे। लेदरची ग्लोव्ह आहेत पण आपल्याला पावसाळ्याची चालणार नाही, त्याला दुसरा ग्लोव्ह, दुसरा एक पेर आणखीन ग्लोव्हचा घ्यावा लागणार आहे। आपण आज जाऊन बघूया कोल्हापूर मध्ये आपल्याला मिळतोय काय। मागचे 10 दिवस मी घरात बसून काढलेत, मग एवढा कंटाळा आलाय ना, कुठेतरी जायचं
चांगलंच वाटत होतं. जाणारच आहे, प्लॅनिंग केलेलं आहे, म्हणजे जवळपास 70% आपलं प्लॅनिंग फिक्स आलेलं आहे. फक्त आता फायनल काय राहिलंय तर त्या ठिकाणी जायला प्रशासन परवानगी देत आहे की नाही याची माहिती करून घ्यायची आहे. मागचे 10 दिवस घरात बसून बसून कंटाळा आला. मुळात आधी पहिल्यांदा काय झालं होतं की बाहेर कोरोना आहे, त्यानंतर महापूर आहे. महापूर या दोन्ही गोष्टीमुळे दुकानं सुरू नाही आहेत, लोकांचे सगळीकडे हाल झालेले आहेत. बऱ्याच जणांचे संसार उघड्यावरती पडले, संसार वाहून गेलेले आहेत. बऱ्याच जणांची माणसं गेलेली आहेत. चिपळूणमध्ये कोरोनामध्ये जो महाकार जो झाला आहे ना, तुळजापूरमध्ये पण झाला आहे, पण सगळ्यात जास्त अफेक्टेड एरिया जो आहे ना तो कोकण आहे. खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. आणि ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी मागच्या 10 दिवसात घडत होत्या. त्यामुळे ब्लॉग करताना पण मला ना तेवढा जो इंटरेस्ट पाहिजे तो इंटरेस्ट नव्हता माझ्याकडे. त्यामुळे मी आजचा ब्लॉग पण असा केला, बघितला ना की थोडा कालचा पार्ट आहे आणि थोडा बाकीचा आजचा पार्ट आहे. आपण कितीही जरी प्रयत्न केला ना निगेटिव्हिटी पासून आपण पळायचा तर ते शक्य होत नाहीये. शक्य होत नाही कोणालाच ते. आणि निगेटिव्हिटी आहे म्हणून पॉझिटिव्हिटीला किंमत आहे. मस्त नजारा आहे समोरचा, आकाश आहे, पांढरे ढग आहेत आणि हिरवी घाण झाडं झुडप. हा नजारा काय मी कायम बघतोय. आता आपल्याला नजारा जरा वेगळा बघायचा आहे. थोडे पावसाचे थेंब पडतात असं वाटतंय अंगावरती. त्यानंतर हेल्मेटच्या विंडशील वरती पण थेंब पडायला लागलेले आहेत. पाऊस जरा थोडा आणखीन मोठा झाला ना की मग आपण कॅमेरा काढूयात. कोल्हापुरात 2-व्हीलर घेऊन यायचं कारण काय माहित आहे? 4-व्हीलर आणल्यानंतर गाडी लावायला लागते पाठीमागे. पाठीमागे गाडी लावायची आणि जवळपास पुढे 1.5-2 किलोमीटर चालत जायचं. चालत जाण्याबद्दल काय वाटत नाही, पण समजा साहित्य असेल ना गाडी आपल्या बरोबर, जातेवेळी एमटी जाऊ, पण येतेवेळी मात्र जर साहित्य असलं ना भरपूर तेव्हा त्रास होतोय. तेव्हा मग रिक्षा करा, रिक्षेतनं घेऊन या. 2-व्हीलरनं काय कम्फर्टेबल राहतं माहित आहे की ज्या ठिकाणी माझं काम असतं त्या ठिकाणी मी गाडी घेऊन जाऊ शकतोय, त्या ठिकाणी गाडी पार्क करू शकतोय. इथे नाही तर पुढे 100-200 मीटरवरती तरी गाडी पार्क करू शकतोय. 4-व्हीलरचं असं नाही आहे. 4-व्हीलरसाठी मी 2-2 राऊंड मारलेले आहेत, गाडी पार्किंग मिळालेली नाही आणि शेवटी मी इकडे 2.5 किलोमीटर पाठीमागे येऊन लावलेले आहेत गाडी. असे सगळे प्रॉब्लेम आहेत. आणि जेवढी आता पॉप्युलेशन जसं वाढत जाणार आहे, गाड्यांची संख्या वाढत जाणार आहे आणि पार्किंगचा प्रॉब्लेम पण वाढत जाणार आहेत. असो आता आपण पुढे येणाऱ्या गोष्टींसाठी तयार असलं पाहिजे. आता आपण ग्लोव्ह का घेतोय त्याचं कारण पण सांगतो. हे बघा आता हा हात बघा, लाल पट्टा दिसतोय का बघा मध्ये. ह्या हाताला पण तीच परिस्थिती आहे. क्लोज असले की जरा प्रमाण जरा कमी असते आणि आपण जास्त वेळ ओके. क्लोज असले की जरा हाताला जरा आराम मिळतोय. पर्यंत आपलं काम आवरूया आणि मग नंतर आपण क्लोज शोधायला बाहेर पडूया. गाडी लावूया इथं, काम करूया. ओके डन इट. आपलं इथलं काम झालेलं आहे तर पावसाची लक्षणं आहेत, त्यामुळे आपण ग्लोव्ह बघूया आणि आपल्या मार्गाला लागूया. गाडी चेनचा आवाज येतोय, तो चेनचा आवाज काढला पाहिजे व्यवस्थित. चेनचं काम केलं पाहिजे. एका मित्राने सांगितलं होतं की या ठिकाणी तुला बरंच साहित्य मिळेल. बघूया या ठिकाणी आपल्याला मिळते काय. तर ह्या इथं आपण हे ग्लोव्ह घेतले, हँड ग्लोव्ह, हे शर्टचे हँड ग्लोव्ह आहेत. 2 बंजी कॉर्ड्स घेतले आहेत रायनॉक्सच्या. सगळे मिळून 1000 रुपये झालेत, सॉरी 1150 रुपये झालेत. 500 रुपये ग्लोव्हचे, 500 रुपये बंजी कॉर्ड्स, 2 बंजी कॉर्ड्स घेतले आहेत. 150 रुपये किचनचे. तर ही आहे आपली नाला. हिने केलाय भरपूर मोठा काला. मस्तपैकी मजा येते खेळायला. बरोबर माझा स्ट्रेस कमी व्हावा म्हणून हिला आणलं आणि हिने सगळ्या बिल्डिंगवाल्यांचा स्ट्रेस वाढवला आहे, सगळ्या बिल्डिंगमधल्या लोकांचा. मी झालंय असा गोष्टी, मी ज्यावेळी आणलं हिला सुरुवातीला, तेव्हा सुरुवातीला पहिले 2 दिवस तिने बाथरूममध्ये जाऊन केलं व्यवस्थित. तिचं जे काही करायचं ना शी इशू ते सगळ्या गोष्टी तिला तिथं जाऊन केलं. त्यानंतर मग ती बॉक्समध्ये करायला लागली. त्यानंतर मग कुठे फडका मिळाला की फडक्यामध्ये करायला लागली. असे 3-4 दिवस गेले. 2 दिवस इथे बाथरूममध्ये तिने केलं. तिसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो कोकणात. कोकणात पप्पांच्या घराकडे तिनं सगळीकडे पुढची जी खोली होती ती सगळी खोली परत त्यांना सगळं गोमूत्र शिंपडावं लागलं सगळीकडे. तिकडनं कोकणात इकडे आल्यानंतर तिला बॉक्स जो केला होता त्या बॉक्समध्ये केलं. त्यानंतर मग जिथं फडका मिळेल तिथं फडका पकडायचा आणि फडक्यावरती करायला लागली. हे झालं आमच्या घरातलं. पण नंतर 5-6 दिवशीपासून तिनं सुरू केलं बाहेर जायला. बाहेर जायला बिल्डिंग मधली सगळी घरं ती पालथी घातलेली आहेत तिनं आता. आणि आज सगळ्यांच्या कंप्लेंट आलेल्या आहेत, सगळ्यांच्या कंप्लेंट. लपून बसू नकोस इकडे, अजून नकोस. एवढं सगळं सांगतोय सगळ्यांना म्हणून. आता ह्याच्यावरती उपाय काय?
कृपया हे मी याच्यावर ट्रे एक घेतलेलाच आहे. तर ट्रेमध्ये त्या घालायला माती नाही चांगली, म्हणजे सुकी माती जी लागते सुकी माती नाही आहे. ती सुकी माती मला कोल्हापुरात जाऊन आणावी लागणार आहे. तर मध्ये पुरामुळे जात आलेलं नव्हतं, काल गेलो काल विसरलो, उद्या जाणार आहे. तर उद्या मात्र नक्की घेऊन येणार आहे आणि तेच एक तिच्यावरचं सोल्युशन आहे. आणि जर त्यात तुशी नाही केलीस तर काय करायचं तुझं? फटके येऊ. मागच्या 4 दिवसाच्या निगेटिव्हिटीचा परिणाम असा झाला आहे की मी जे मी ठरवलेल्या गोष्टी होत्या ह्या गोष्टी करायच्या आहेत. आपण ह्या गोष्टी 21 दिवस करायच्या होत्या, हे जसं आपण त्याचं शेड्यूल केलं होतं ते सगळं विस्कटलेलं आहे. ह्या गोष्टी आपण करायच्या होत्या. पहिले 7 दिवस व्यवस्थित आपण मार्किंग केलं. आता ह्या ज्या गोष्टी आहेत हे जे आपण सगळं शेड्यूल जे केलेलं आहे, सकाळी 5 वाजता उठणे, चालणे 4 ते 5 किलोमीटर, आंघोळ करून 9 वाजता तयार राहणे, संध्याकाळी 7 वाजता घरी, रात्री 8:30 वाजता जेवण आणि रात्री 10:30 वाजता झोपणे, ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण कोणत्याही परिस्थितीत करायच्यात. आपण हे 7 दिवस केलेत, पण आता परत आपण नवीन 21 दिवस सुरू करायचे मात्र उद्यापासून, म्हणजे उद्या सकाळपासून. बरं मंडळी, आजचा हा व्हिडिओ मी इथं एंड करतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि काय बाकी स्वतःची काळजी घ्या, आपल्या मुलांची काळजी मस्त मजेत राहा.